थाने दर्शन मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। दर्शकों, थाने के दादोजी कौंडदेव स्टेडियम के गोदाम में मिली चुनाव सामग्री के बारे में थाने कलेक्टर और जिला चुनाव अधिकारी अशोक सिंगारे ने तथ्यात्मक जानकारी दी है। उन्होंने कहा है कि इस गोदाम में मौजूदा सामग्री का मौजूदा लोकसभा चुनाव प्रक्रिया से कोई लेना देना नहीं है। ये जो सामग्री है ये पुराने चुनाव के अंदर बताया जा रहा है और जो अभी जो 2024 लोकसभा इलेक्शन है इसमें इनका कोई लेना देना नहीं है। आप देखते रहे थाने दर्शन मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट, आवाज आपकी, खबर हमारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं। त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। त्या बातमीच्या अनुषंगानं मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे। हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्त्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का, याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती। त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असे नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे, तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती। त्याशिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सद्य परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्त्वाचं साहित्य नसेल तर तो इतरत्र वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती। या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगानं या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती। या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली। हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं आढळून आलं। त्यामध्ये जुन्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य लिफाफे प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं। यातीलच एका ट्रंकमध्ये काही कंट्रोल युनिट दिसून आले। या संदर्भातला सविस्तर अहवाल माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे। त्यानंतर ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाज्याची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला। या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सद्य परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही। या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। आपण
ग्रीन कार्ड पाठवले सर. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.